हाय हॅलो नमस्कार, मी जितेंद्र वाईकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आज माझ्यासोबत कोण आहे तो द मोस्ट प्रिटीएस, द मोस्ट ब्युटिफुल आणि द मोस्ट गॉर्जियस गर्ल सायली. बघितलं हसण्यामध्येच पैसा वसुले मॉ असं म्हणतो, कारण या मुलीला आपण बघणार आहोत एका नवीन सिनेमामध्ये. त्या सिनेमाचं नाव आहे बंदू आणि बिर्याणी. ओके सायली, वेलकम. नागराजांची फिल्म आहे, नागराजांच्या बाबतीत एक गोष्ट खूप आनंदाने विचार करत होतो की झालं की नागराज अण्णांना ही हिरोईन सापडली कुठे, कुठे सापडली त्यांना. सगळ्या मुलींचा प्रश्न आहे, माझा सगळ्या अपकमिंग स्टारचा प्रश्न आहे, तू कुठे सापडली त्यांना. मी माझ्या कॉलेजमध्ये असताना मी सैराटसाठी शॉर्टलिस्ट करत होते. मला आमच्यासाठी कॉलेजमध्ये पुण्यातली आहेस का तू? पुण्याची पोरगी बरं का, आपल्या लक्षात घ्या पुण्यामध्ये. ओके, तिथं तू सापडली. सापडली काय करत होते कॉलेजमध्ये होते मी आणि सैराटसाठी ते शॉर्टलिस्ट करत होते. त्यांनी मला शॉर्टलिस्ट केलं सैराटसाठी. अरे देवा, मग उशिरा का भेटली तुम्ही? कुठेतरी मलाही नाही करायचं होतं, कुठेतरी मी पसंती होते आणि मला झूमसाठी कॉल आला आणि आता करतो. तू झूममध्ये सुद्धा आहेस, सैराटमध्ये आहेस, सैराटमध्ये पहिले झूममध्ये आहेस आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ब्रेक घर बंदूक बिर्याणी डायरेक्ट घर पे बुला दे वॉज. ओके, तो सगळ्यांना मी एक कॉमन प्रश्न विचारतो, तोही प्रश्न मी तुला विचारणार आहे की घर बंदूक बिर्याणी म्हणजे बिर्याणी शब्द आहे तर ही जी संपूर्ण बिर्याणी झाली आहे व्हेज आहे की नॉन व्हेज आहे. किती डिप्लोमॅटिक उत्तर दिलं नाही पोरीने, किती हुशार आहे ना. कुठलं कॉलेज आहे का तुझं? कुठलं कॉलेज आहे? ओके, अण्णांनी तसं उत्तर दिलेलं आहे. कॉलेज महत्वाचं नाही, किती बुद्धी मित्र नाही, मी नागराज अण्णांच्याकडे काम करतो, त्यांची शिष्य आहे, त्याच्यामुळे मी असं उत्तर दिलेलं आहे. तर मित्रांनो, इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, इंटरेस्टिंग विषय होणार आहे, कारण एक सुंदर हिरोईन नागराज अण्णांनी परत एकदा आणलेली आहे आणि त्या हिरोईनला बघायला आपल्याला जायचंच आहे. त्या 7 थिएटरमध्ये त्यांनी सगळ्यांनी गर्दी करायची आहे आणि त्या सिनेमाचं नाव आहे बंदूक बिर्याणी. थँक्यू.